Good morning, friends. Today we are going to discuss on the theories of ascent of Zeilenstein. And there are six theories in our syllabus. The first one is the atmospheric pressure theory. Second one is the capillary force theory. Third one is the imbibition theory. Fourth one is root pressure theory. Next one is pulsation theory, and last sixth theory is water cohesion theory. That theory is also called as a Dixon and Jolly theory. And today's our topic is theories of ascent of Zeilenstein. And we are going to start from the first theory, that is atmospheric pressure theory. Atmospheric pressure theory is the first theory which describes how the ascent of sap is takes place. Now, according to this theory, atmospheric pressure is responsible for the ascent of Zeilenstein. See, atmospheric pressure is responsible for the ascent of Zeilenstein. We know very well that during the transpiration, the water is lost in the form of vapor. And due to loss of water by transpiration, the leaves drawn the water from the xylem vessels. See, during transpiration, water is lost. And the leaves drawn this water from the vessels of xylem, which create a sort of vacuum in the vessels. The water is lost during the transpiration. The water is drawn from the xylem vessels, which create a sort of vacuum in the vessels. And the atmospheric pressure is acting on the soil water. And hence, the soil water rises up in the xylem of vessel to fill vacuum. बघा आपण काय शिकतोय असेंट ऑफ झालेम साहेबच्या थेरी शिकतोय. पहिली थोरी कोणती आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर थेरी. ह्या थेरी काय म्हणते की ॲटमॉस्फेरिक प्रेशर मुळे काय होतं? असेंट ऑफ झालेम साहेब होतं. ह्या थेरी असं सांगते की ज्याला ट्रान्सपिरेशन होतं, ज्याला पाणी लॉस होतं, ते जे पाणी आहे ते झालेमच्या व्हेसल्समधून निघून जातं. आणि झालेमच्या व्हेसल्समधून पाणी निघून गेल्यामुळे त्या ठिकाणी पोकळी निर्माण होते, त्या ठिकाणी पोकळी निर्माण होते. मग त्यावेळेला काय होतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे सॉइल वॉटरवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर क्रिएट होतो, आणि त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे जे सॉइल वॉटर आहे ते वरच्या दिशेने जातं. दॅट वॉटर इज राईज अपवर्ड्स. कशासाठी? टू फिल द व्हॅक्युम क्रिएटेड इन द व्हेसल्स. वेसल्स मध्ये जी पोकळी तयार झाली ती पोकळी भरून काढण्यासाठी काय होतं? पाणी वरच्या दिशेने जातं, म्हणजे असेंट ऑफ झायलेमसॅप होतं. अशी ही थेरी सांगते. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. सी, दिस इज अ टँक. द टँक इज फिल विथ वॉटर. समजा ही टँक आहे पाण्याची, ही पाण्याने भरलेली आहे. अँड दिस इज अ ट्यूब. In the tube, there is air is present. ह्या नळीमध्ये काय? हवा आहे. एखादा ड्रम आहे पाण्याचा, पाण्याच्या ड्रम मध्ये तुम्ही नळी टाकली. नळी टाकल्यावर काय होईल? त्या नळीतून पाणी बाहेर येईल का? नाही येणार. काय येणार नाही? कारण त्या नळीमध्ये काय? हवा आहे. बरोबर आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही ह्या नळीतली हवा बाहेर काढणार, ओढून घेणार, हवा नळीतून हवा ओढून घेणार, त्याला काय होतं? हे जे पाणी आहे पाणी ह्या नळीतून बाहेर यायला सुरुवात होत. बिकॉज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ऍक्टिंग ऑन दिस वॉटर. हे जे पाण्यामध्ये जे ड्रम मध्ये जे पाणी आहे ज्यावेळेला इथून तुम्ही हवा काढून घेणार, हवा ओढून घेणार, त्याला काय होतं? ह्या पाण्यावर प्रेशर तयार होतो. आणि ह्या प्रेशरमुळे काय होतं? हे पाणी ह्या नळीतून बाहेर येतं. हा जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर याच्यावर अप्लाय झाला
ह्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय झाल्यामुळे काय झालं, नळीतून हे पाणी बाहेर आलं. असंच ही थेअरी सांगते ॲटमॉस्फेरिक प्रेशर थेअरी. मग ह्याच दृष्टीने ही थेअरी काय सांगते की ज्या वेळेला ट्रान्सपिरेशन होतं त्यावेळेला काय होतं, व्हेसल्समधून पाणी बाहेर निघून जातं. व्हेसल्समधून पाणी बाहेर निघालं ट्रान्सपिरेशनमुळे तर काय होतं, व्हेसल्समध्ये व्हॅक्युम तयार होतो. जसं ह्या ठिकाणी हवा बाहेर काढून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी व्हॅक्युम तयार झाला, पोकळी तयार झाली. मग व्हॅक्युम तयार होतो, मग ते व्हॅक्युम जी पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी काय होतं, सॉइल वॉटर वरच्या दिशेने जातं, म्हणजे असेंट ऑफ झेलेम सॅप होतं. कशासाठी, पोकळी भरून काढण्यासाठी. म्हणून काय होतं, असेंट ऑफ झेलेम सॅप होतं. ट्रान्सपिरेशन होत जाईल आणि तो जो व्हॅक्युम आहे तो व्हॅक्युम भरण्यासाठी काय होईल, ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे सॉइल वॉटर वरच्या दिशेने जातील, असेंट ऑफ झेलेम सॅप होत जाईल. अशी एक थिअरी म्हणते, याला म्हणतात ऍटमॉस्फेरिक प्रेशर थिअरी. ओके, नाऊ इन द नेक्स्ट पार्ट वी स्टडी अबाउट द कॅपिलरी फोर्स थिअरी.